इथे जी तेजस्वी मंडळी आहेत, आता आमचे राजन बापू आहेत तिथे बसलेले, 103 वर्षाचा तरुण मनुष्य असं यांनी वर्णन केलं होतं, त्यांचा इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांगतो. आजची 1000 माणसं राजकीय म्हणून जमलेली नाही आहे ते मला माहिती आहे, म्हणून मी धाष्ट केलं. त्याचा आपण सहसा कोणाला दुखवत नाही, सत्तेच्या माणसांना तर नाहीच. तर असे राजाराम बापू आहेत. त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी, तेजस्वी जळजळीत वगैरे, परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मण शास्त्री जोशी. की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सहवासात एक तास घालवा, म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा, नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गलिच्छ आहात असं समजा आणि जा. असा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो, त्याला काही सांगता येत नाही. ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणू मला खरोखरच माहिती नाही. एक तर आभार धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही. कोणाच्याही घरी तुम्ही गेलात, काही जरा पिठलं बिठलं खाल्लं, काहीतरी चांगलं जेवलं, आज तुमचा आभारी आहे म्हटलं की मा कृत्रिम नाटकी मनुष्य असं. आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक वाटलेल्याची की पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं हे अभिनय नाही हे लोकांना सांगावं. पण बापटांना मला हे सांगावं असं वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही ते लाभले, तर ते धरले तर काय चुकलं. अशी सगळी माणसं प्रत्येक आता गोवारी करायत. अहो हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला. थक्क झालो, म्हणजे पाऊस हल्ली कोणाचा ऐकत नाही यांचा ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण आमच्या पुण्याचा हवामान तज्ज्ञ द पुना क्लायमेट डझंट अग्री विथ मी म्हणून सोडून गेला होता. अशा प्रकारचे ही परम पराक्रमी माणसं बसलेले असताना मी काय याच्यामध्ये आभार मानायचे. आभार विभार हे काही खरं नाहीये. मला तर एवढंच वाटतं की मराठीमध्ये काय काय भारतीय संस्कृती जिथे आभार विभार मानत असतील ते मानू देत बिचारे, पण मराठी माणसाला ते आभार मानतो धन्यवाद देतो म्हटलं की हे खोटंच बोलतायत असं वाटतं. किंवा मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी हा ढोंगी असं वाटतं, इतक्या आपण मोठ्याने बोलत असतो एकमेकाशी, मोकळेपणाने बोलत असतो, केव्हा आलं बरं वाटलं आलं असं म्हटलं की महा ढोंगी आहे. अशा प्रकारचं आपलं हे आहे. तर आभार विभार कसले मानणार मी, ह्या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे. ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं, तो लामण दिवा आहे. हा लामण दिवा मी एवढंच सांगतो की आम्हाला सगळ्यांच्या घरी सदैव पेटत निश्चित राहील, फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर बरं होईल. एकेकाळी या महाराष्ट्रात त्यांच्या घरी अत्तराचे दिवे जाळत असत असं म्हणतात, अलीकडे गोडे तेलाचे दिवे जाळणारे लोक आहेत काय असं बोलायची पाळी आले. तेव्हा तेवढे नक्की येतील, पण त्यांना कल्पनाही त्यांनी दुसरा जो दिवा आमच्या अंतःकरणात लावलेला आहे तो स्नेहदीप आहे. तो जो दीप आहे ती जी ज्योत आहे ती आमच्या प्राणज्योती बरोबरच मालवली तर मालवेल, तोपर्यंत ती चैतन्याने युक्त अशा प्रकारची राहील एवढं मी सांगतो. आणि मला माहिती नाही की मान स्वीकारायला मी योग्य आहे की अयोग्य आहे, परंतु इतक्या लोकांनी ज्या अर्थी मी मोठा आहे असं ठरवलेलं आहे ते कदाचित असेल सुद्धा अशी शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे. तिचं निरसन माझ्या कर्तृत्वाने लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही हे मलाही माहिती आहे, परंतु आपण एवढं प्रेम केलं एवढं दाखवलं, घरच्या माणसांनी इतका घरचा आहेर याला मराठीत निराळाच अर्थ आहे, पण घरचा इतका सुंदर आहे आयुष्यभर कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये धडपडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना मिळतं हा मोठा महत्त्वाचा प्रसंग आहे. हा आजन्म लक्षात राहावा अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगाला आपण केवळ मराठी नावाच्या भावनेने जमलेले सगळेजण इथे एकत्र आहोत यांच्या साक्षीने मिळावा याच्यासारखा तर गौरव नाही असं मी म्हणतो. कारण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं. त्यानं आई आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय, त्याचं वात्सल्य म्हणजे काय, त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं. तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात, त्याचा दुश्वास कोणीही करत नाही. भाषेचा दुश्वास कसला करायचा, दुश्वास ही निराळीत भावना आहे ती कोणीही करत नाही. त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे, मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराजसुद्धा कधीतरी सोयराबाईनं हातचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील ही कल्पना मला खूप बरी वाटते की थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे.
तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातच आपण एक लहानसे आहोत. ही बाकीची मंडळी मोठी आहेत, त्या मनाने लहानसा असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात. हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही, नाही तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी आहे ठीक आहे वगैरे असं, नाही तर चढून जाईल अशा प्रकारची आपल्याला काहीतरी भीती असते. आम्ही आता अशा वयात आलेलो आहोत की आता चढून जायचं असलं तर कोणातरी खांद्यावरच चढून जाणार, त्यामुळे ती भीती बाळगायचं काहीही कारण नाही आपल्याला.